नमस्कार मंडळी, मी मोनाली हंडगे. मुंबई फिरता फिरता आज आपण बघणार आहोत मुंबईतलं एक अगदी जुनं आणि एकेकाळी महत्त्वाचं असलेलं ठिकाण म्हणजे हॅमिल्टन फोटो स्टुडिओ. हॅमिल्टन फोटो स्टुडिओमध्ये जाणं म्हणजे टाईम मशीनमध्ये बसून जुन्या काळात जाण्यासारखं आहे. इथल्या भिंतींवर आपल्याला काही जुने प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळतात. कुठे आपल्याला दिसतात जुने राजे महाराजे, प्रसिद्ध उद्योगपती, जुने बॉलिवूड स्टार, तर कुठे दिसतात युरोपहून आलेले बेल्जियमचे डान्स ट्रूप. आज 100 वर्षांपासूनही जास्त काळ हा स्टुडिओ मुंबईत उभा आहे. बलार्ड पियर म्हणजे एशियाटिक लायब्ररीहून अगदी जवळच असलेला भाग. इथल्या दाट झाडांच्या गर्दीत, दगडी इमारतीच्या सान्निध्यात हॅमिल्टन स्टुडिओ आपल्याला पाहायला मिळतो. हा स्टुडिओ खास अशासाठी की डिजिटल फोटोग्राफीच्या आजच्या काळात एकेकाळी लोक सजून सवरून खास फोटो काढण्यासाठी स्टुडिओत जात असत हे सांगणारा हा एक महत्त्वाचा स्टुडिओ. आज मुंबईत काय किंवा इतर शहरांमध्ये काय असे स्टुडिओ इतिहास जमा झालेले आहेत. कॉलेजच्या सेंड ऑफला किंवा साडीला एकत्र येऊन फोटो काढायला जाणाऱ्या पिढीलाच हे स्टुडिओ आता लक्षात येत. नाही म्हटलं तरी पासपोर्ट फोटो काढायच्या निमित्ताने का होईना काही स्टुडिओ अजूनही तग धरून उभे आहेत. त्या काळात आपले उत्तम फोटो काढून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला मुंबईचा हा एक महत्त्वाचा स्टुडिओ. याला भेट दिलेली आहे अनेक नामवंत चेहऱ्यांनी. लॉर्ड ब्रेबॉर्न म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियमचं नाव ज्यांच्या नावावरनं पडलं ते, त्यानंतर लॉर्ड वेलिंग्टन, उदयपूर जयपूरचे राजे महाराजे, असे कितीतरी जुने चेहरे या स्टुडिओत आपल्याला पाहायला मिळतात. हा स्टुडिओ उभा केला सर विक्टर ससून यांनी 1928 मध्ये. सर विक्टर ससून यांना फोटोग्राफीचे भयंकर वेड. त्यांनी मुंबईत अनेक सार्वजनिक इमारती बांधल्या आणि त्याचबरोबर त्यांनी हा हॅमिल्टन स्टुडिओ बांधला. या स्टुडिओला ज्यांचं नाव आहे त्या लेडी हॅमिल्टन म्हणजे 17व्या शतकातली प्रसिद्ध इंग्लिश मॉडेल आणि ॲक्ट्रेस. सर विक्टर ससून यांच्या कदाचित त्या फेवरेट असतील म्हणून त्यांनी या स्टुडिओला त्यांचं नाव दिलं. हॅमिल्टन स्टुडिओला बॉम्बे स्टेटचा ऑफिशियल फोटोग्राफर असण्याचा मान त्यावेळी होता. 1950 साली अजिता माधवजी यांचे वडील रणजित माधवजी यांनी हा स्टुडिओ घेतला. रणजित माधवजी आणि अजिता माधवजींनी या स्टुडिओचा वारसा तसाच पुढे चालू ठेवला आणि जतन केला. आज 60च्या पण पुढे वय असलेल्या अजिता माधवजींकडे आपल्या वडिलांच्या या स्टुडिओबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. लग्नासाठी आपल्या उपवर मुलीचे फोटो काढायचे आणि ते सगळ्यांना द्यायचे ही पद्धत आपल्याकडे अगदी जुनी आणि समाजातल्या अगदी सगळ्या स्तरांमध्ये पसरलेली. अशीच इच्छा मनात ठेवून आपल्या मुलीला घेऊन एक महिला हॅमिल्टन स्टुडिओत एक दिवस पोहोचल्या. ती होती 17-18 वर्षाची झीनत अमान. इतकी सुंदर आणि देखणी की तिला पाहताच रणजित माधवजी म्हणाले की तू मॉडेलिंग का नाही करत. त्यांचा हा विचार झीनतच्या आईने क्षणार्धात धुडकावून लावला. पण पुढे याच फोटोने झीनत अमानने निर्लॉन इंडियाच्या कॅलेंडर शूटसाठी आपला डेब्यू केला. या आणि अशाच कितीतरी आठवणी असणाऱ्या अजिता माधवजींकडे 1928 पासूनच्या सगळ्या निगेटिव्ह अजूनही नीट जपून ठेवलेल्या आहेत. त्या किती असतील अंदाज करा? तब्बल 6 लाख. म्हणजे तुम्हाला तारीख आणि नाव अगदी नीट सांगता येत असेल तर या खजिन्यातनं आपल्या पणजोबांच्या फोटोशी निगेटिव्ह शोधायला पण अजिबात वेळ लागणार नाही आणि तेही कोणत्याही कॉम्प्युटर सिस्टीम शिवाय. हा व्हिडिओ बघणारे आता काही जण असे पण असतील ज्यांना फोटोजच्या निगेटिव्ह म्हणजे काय भानगड आहे हे सांगावं लागेल. आपल्याला पण कधीतरी जुने कप्पे आवरताना या निगेटिव्ह मिळतात. तर या दुर्मिळ निगेटिव्ह ज्यात त्या काळचे कितीतरी नामांकित चेहरे लपलेले आहेत हा अजिता माधवजींसाठी किती महत्वाचा खजिना असेल. आता ब्रिटिश लायब्ररीने या सगळ्या निगेटिव्ह ऑनलाईन आर्काईव्ह करण्यासाठी स्पॉन्सर केलेल्या आहेत. काळ झपाट्याने बदलला, कॅमेरा डिजिटल झाला. आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातात सेल्फी स्टिक आणि स्मार्टफोन आले आणि फोटो स्टुडिओची गरज संपली. पण कधी नीट पाहिलं ना तर हे फोटो अगदी वेगळे वाटतात.
म्हणजे या फोटोग्राफर्सला ते दिसतं जे आपल्याला दिसत नाही आणि त्यांना ते नेमकं कॅमेऱ्यात कैद करता येतं. म्हणजे हा मधुबालाचा फोटोज बघा किती सुंदर. जे आर डी टाटा, विजयपत सिंघानिया यांचे फॅमिली फोटोग्राफ्स आणि इंडिव्हिज्युअल फोटो, विनोद खन्ना यांचे सुरुवातीचे फोटो, थोडक्यात त्यावेळेच्या रिच अँड फेमस व्यक्ती अगदी इथले स्ट्रिक्टली अपॉइंटमेंट घेऊन फोटो काढून घेत. रणजित माधवजींनी जेव्हा हा स्टुडिओ घेतला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कोणाचा फोटो काढला माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकरांचा. जसं मी सुरुवातीला म्हटलं, हा स्टुडिओ आपल्याला टाईम मशीनमधून जुन्या काळात घेऊन जातो. त्याचं कारण म्हणजे इथल्या गोष्टी. अजिता माधवजी यांच्याकडे अजूनही कोडॅकचा जुना लाकडी बॉक्स कॅमेरा सुस्थितीत आहे. सिंपल सोबर बॅकग्राऊंड, क्रीम कलरचे पडदे, हॅमिल्टनचा फोटो उठून आणि वेगळा दिसणारच. हाताने फोटोला फायनल फिनिशिंग देण्याचं कर्तव्य इथे आजही वापरलं जातं. एकेकाळी 22 जणांचा स्टाफ असलेला हा स्टुडिओ आता आपल्याला एका आर्ट गॅलरीच्या रूपात पाहायला मिळतो. हॅमिल्टन फोटो स्टुडिओ आणि अशी कितीतरी जुनी शॉप्स एकेकाळच्या मुंबईची ओळख होती. त्यातलंच एक रिदम हाऊस, मुंबईचं प्रसिद्ध रिदम हाऊस, त्याबद्दल आपण बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.